नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजमध्ये स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वात मोठे धनगर नेते, ज्यांचे नाव आहे प्रकाशअण्णा शेंडगे, यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा देऊन शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला, तेही धनगर आरक्षण या मुद्द्यावर. आता प्रकाशअण्णा शेंडगे यांच्याविषयी थोडी माहिती. त्यांचे वडील शिवाजीराव शेंडगे हे 1990 ते 1995 या काळामध्ये काँग्रेसकडून कवठे महंकाळ या मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच ते त्यावेळी धनगर समाजाचे मोठे व्यापारी तसेच नेते असल्यामुळे शरद पवार साहेब यांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री बनवले होते. पण 1995 निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली. त्यावेळी हेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले. 1999 साली त्यांचा पुन्हा पराभव झाला. अशातच वयाच्या 70व्या वर्षी 2001 मुंबई येथे त्यांचे निधन झाले. ते 1990 ते 1995 या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते. शिवाजीराव शेंडगे यांना 4 मुले आहेत. 1 जयसिंग, 2 रमेश, 3 प्रकाश आणि 4 विलास. यापैकी 2004 साली काँग्रेसने अजित घोरपडे यांना तिकीट दिले. जयसिंग शेंडगे यांनी बंड पुकारले. पुढे 2008 साली त्यांचे दुसरे बंधू रमेश शेंडगे यांनी राष्ट्रवादीने विधान परिषदेवरती घेतले. त्यातच त्यांचे तिसरे बंधू प्रकाशअण्णा शेंडगे यांनी बंड करून BJP प्रवेश केला. त्यावेळी BJPने त्यांना जत या मतदारसंघातून उम्मेदवारी दिली. ते 2009 ते 2014 या कालखंडात BJPकडून जतचे आमदार होते. अशातच 2014 साली युती व आघाडी तुटली आणि प्रकाश शेंडगे यांना BJPकडून तिकीट नाकारण्यात आले. त्याचवेळी प्रकाशअण्णा शेंडगे यांनी एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व जतचे विधानसभेचे तिकीट मिळवले. पण काही तासातच ते पुन्हा BJPमध्ये सामील झाले व जतमधून BJPच्या तिकीटावरती निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी 2014 ते 2018 या कालखंडामध्ये धनगर आरक्षण याकडे लक्ष वेधले व आंदोलन, मोर्चे व चळवळ निर्माण केली. अशातच 2019 लोकसभेसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला व सांगली येथून लोकसभेसाठी उभे राहिले. पण आयत्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन सांगलीचे तिकीट मागितले. यावर प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सांगण्यावरून प्रकाशअण्णा शेंडगे यांनी उमेदवारी मागे घेतली. आता पडळकर हे BJPमध्ये आहेत. सध्या विधानसभेसाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून जतचे तिकीट मिळाले होते. तर खानापूर विधानसभा क्षेत्रामधून वंचित बहुजन आघाडीने श्रवण पाटील, जे की धनगर समाजाचे आहेत, त्यांना तिकीट दिले आहे. पण काल उमेदवाराचा म्हणजेच फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि आज 5 ऑक्टोबर या दिवशी प्रकाशअण्णा शेंडगे यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेनेत प्रवेश देखील केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत OBCचे हरिभाऊ राठोड हे देखील शिवसेनेमध्ये गेलेले आहेत किंवा त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. पण प्रश्न असा पडतो की 1990 ते 1995 या कालखंडामध्ये त्यांचे वडील हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते. ते स्वतः 2009 ते 2014 महाराष्ट्राचे जत या विधानसभेमधून आमदार होते. तर त्यांचे बंधू रमेश शेंडगे हे देखील विधान परिषदेचे आमदार होते. एवढी वर्ष सत्तेमध्ये राहून तुम्ही का धनगर समाजाचे आरक्षण या मुद्द्यावरती आंदोलन किंवा चळवळ का निर्माण केली नाही? आताच तुम्ही राजीनामा का दिला असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांचा एक भाव काँग्रेसमध्ये आहे, दुसरा भाव राष्ट्रवादीमध्ये आहे, तर तिसरा भाव BJPमध्ये आहे, तर चौथे हे प्रकाशअण्णा शेंडगे हे आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की सत्ता कुणाचीही येऊ द्या, आम्हीच सत्तेमध्ये आणि आम्हीच विरोधकामध्ये बसणार आहोत का? धनगर समाजाचे जर नेते बघितले तर सध्याला भारतीय जनता पार्टीकडून विकास महात्मे हे सध्याला राज्यसभेचे खासदार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, तर तिसरीकडे गोपीचंद पडळकर हे जे की पूर्वी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते, नंतर BJPमध्ये गेले, नंतर वंचित बहुजन आघाडीत आले आणि आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत. तसेच उत्तम जानकर यांनी देखील धनगर समाजाच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. ते देखील आता भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झालेले आहेत. तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीत जावा, कुठल्याही
पक्षात जावा, पण एक लक्षात घ्या की तुमचं सर्वांचं एकच लक्ष असला असावं, ते म्हणजे धनगर समाजासाठी आरक्षण, बाकी कोणतंही नसावं। नाहीतर फक्त स्वतःसाठी कुठलं तरी एखादं पद किंवा एखादी आमदारकी किंवा एखादी खासदारकी मिळवण्यासाठी जर तुम्ही पक्ष बदलत असाल तर ही समाजाची मोठ्या प्रमाणावर केलेली एक प्रकारची निंदा किंवा फसवणूकच आहे।